जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध समाजामधील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना 4 एकर जिरायत त्याचप्रमाणे 2 एकर बागायत जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान देणारी योजना. आणि मित्रांनो, याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध समाजामधील घटकांना, नागरिकांना जे भूमिहीन आहेत, दारिद्र्यरेषेखालील आहेत, अशा 18 ते 60 वयोगटातील नागरिकांना जमीन खरेदी करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत 4 एकर जिरायत आणि 2 एकर बागायत जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान दिलं जातं. ज्याच्यामध्ये जिरायत जमिनीकरता प्रति एकर 4 लाख रुपये, जास्तीत जास्त 16 लाख रुपये, किंवा 2021-22 मधील जो रेडी रेकनरचा दर असेल त्या दरानुसार जो त्या ठिकाणी त्या जमिनीचा भाव होईल. याचप्रमाणे बागायत जमिनीसाठी आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त 2 एकर जमीन प्रति एकर 8 लाख रुपये, म्हणजे जास्तीत जास्त 16 लाख रुपये, किंवा रेडी रेकनर दरानुसार जो दर असेल त्या दरानुसार जे अनुदान त्या ठिकाणी पात्र होईल ते हे अनुदान या ठिकाणी देय असतं. मित्रांनो, याच योजनेकरता कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करायचा असतो. हा अर्ज करत असताना ज्या गावामधून आपण या ठिकाणी जमीन खरेदीसाठी अर्ज करणार आहात त्याच गावामधून जमीन विक्रीसाठीचा सुद्धा अर्ज जाणं आवश्यक असतं. एखाद्या गावामधून जमीन उपलब्ध असेल विक्रीसाठी आणि तो अर्ज गेलेला असेल, त्या गावामधून जर एकही अर्ज जमीन खरेदी करण्यासाठी आलेला नसेल तर लगतच्या गावामध्ये लाभार्थ्याला लाभ दिला जातो. लगतच्या गावामधूनही अर्ज आलेला नसेल तर त्या तालुक्यामधील एखाद्या लाभार्थ्याला लाभ दिला जातो. मात्र एकाच गावातून जमीन विक्रीसाठी आणि खरेदीसाठीचा जर अर्ज आलेला असेल तर त्याच गावातील लाभार्थ्याला या ठिकाणी प्राधान्यक्रमानं लाभ दिला जातो. याच्यासाठी जमीन खरेदी करणाऱ्याचाही एक प्रस्ताव त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि जमीन विक्री करणाऱ्याचा देखील एक या ठिकाणी प्रस्ताव द्यावा लागतो. मित्रांनो, याच्यासाठीचा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव आपल्याला विहित नमुन्यातील प्रस्ताव कागदपत्रासह सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कोल्हापूर विचारे माळ यांच्याकडे या ठिकाणी जमा करायचा आहे. मित्रांनो, याच्यासाठीचे जे प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचे नमुने आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळतील. त्या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता किंवा आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामधून सुद्धा या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी घेऊ शकता. याच्यासाठी आपण जर पाहिलं तर जे त्या गावातील नागरिक असतील, म्हणजे एकाच गावातून अर्ज केलेले नागरिक प्राधान्यक्रमाने याच्यासाठी लाभार्थी असतात. याचप्रमाणे ज्या नागरिकांना अर्ज केलेला आहे तो अनुसूचित जातीमधील नवबौद्ध समाजामधील असणं गरजेचं आहे, तो नागरिक दारिद्र्यरेषेखाली असणं गरजेचं आहे. ज्या लाभार्थ्यांना, ज्या नागरिकांना याच्यासाठी अर्ज केलेला आहे त्याचं वय 18 ते 60 वयोगटातील असणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील आपण यापूर्वीसुद्धा वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की यापूर्वीच लातूर जिल्ह्याच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर साधारणपणे मार्चमध्ये सर्वच जिल्ह्याच्या माध्यमातून हे अर्ज या ठिकाणी मागवण्यात येतात. परंतु बऱ्याच साऱ्या जिल्ह्याच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाते, बऱ्याच साऱ्या जिल्ह्याच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जात नाही. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अर्ज सुरू असू शकतात. आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये याच्याबद्दल चौकशी करा आणि जर अर्ज सुरू असतील तर आपल्याच गावातील एखाद्या जमीन विक्री करणाऱ्याचा प्रस्ताव आणि जमीन खरेदी करणाऱ्याचा प्रस्ताव देऊन आपण या योजनेच्या अंतर्गत 100% अनुदानाचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, ही योजना फक्त SC प्रवर्गातील, म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकासाठी आहे. आपण जर ST प्रवर्गातील असाल तर आपल्याला आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान या योजनेच्या अंतर्गत आपण अर्ज करू शकता. या योजनेच्या संदर्भातील देखील एखादं जर अपडेट आलं तर ते देखील आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.